नमस्कार, माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। आज मी बनवत आहे तेलातील पिठली, किंवा याला तुम्ही सुक्का, झुणका किंवा कोरडे पिठले असे देखील म्हणू शकता। हा झुणका बनवण्यासाठी तेलाचा जास्त वापर केलेला असतो आणि यामध्ये पाण्याचा अगदी कमीत कमी वापर करून हे तेलातील पिठले बनवलेले असते। प्रवासात नेण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे, कारण हा पदार्थ साधारण 3 ते 4 दिवस आरामात टिकतो। भाकरीसोबत खायला अगदी भन्नाट लागतो। ज्यावेळी तोंडाची चव नसेल अशावेळी देखील हे तेलातील पिठले एकदा नक्की करून पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एका भांड्यात एक मोठी वाटी बेसन घेतले आहे। हे बेसन मी अगोदरच चाळून घेतलेले आहे, जेणेकरून यामध्ये कुठले अजिबात होणार नाही। आता यामध्ये 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा धने पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घालावे। आता चमच्याने हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यावे। आता यामध्ये थोडेसे पाणी ओतून अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। यामध्ये अजिबात गुठळी होणार नाही अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आवश्यकतेनुसार यामध्ये आणखी थोडेसे पाणी ओतावे आणि भज्याच्या पिठापेक्षा थोडेसे पातळसर असे हे मिश्रण बनवून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे मिश्रण इथे तयार करून घ्यायचे आहे। यामध्ये गुठळी अजिबात राहता कामा नये। आता तयार केलेले हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया। आता गॅसवर एक कढई ठेवावी आणि यामध्ये साधारण 1/4 वाटी तेल ओतावे। तेल चांगले गरम करून घ्यावे। इथे आपल्याला तेलाचा जास्त वापर करायचा आहे, कारण आपण इथे तेलातील पिठले किंवा सुका झुणका बनवत आहोत। तेल गरम झाले की यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालावी। मोहरी छान तडतडली की यामध्ये 1/2 चमचा जिरे घालावेत। जिरे छान फुलले की यामध्ये लगेचच चिमूटभर हिंग घालावा। हिंग घातले की लगेचच यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात। लगेचच यामध्ये आणखी 10-12 कढीपत्त्याची पाने घालावीत आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालावेत। आता या कांद्याला लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतत राहावे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी कलत्याने हलवत आहे। मध्यम ते मोठ्या आचेवर हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। मध्यम ते मोठ्या आचेवर अधूनमधून हलवत हा कांदा मी इथे छान असा हलकासा गुलाबीसर रंगावर परतून घेतलेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालावी आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। तेलामध्ये कोथिंबीर परतून घेतली की पिठले देखील अगदी चविष्ट होते। पहा, अशा प्रकारे मध्यम ते मोठ्या आचेवर आणखी 2 ते 3 मिनिटे हा कांदा चांगला लालसर तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता हा कांदा हलकासा तांबूस रंगावर आलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालावे, 1/2 चमचा हळद आणि 1/4 ते 1/2 चमचा लाल तिखट घालावे। कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। पहा अशा प्रकारे। लक्षात असू द्या की आपण बेसन पिठाचे जे मिश्रण बनवलेले आहे त्यामध्ये देखील तिखट मीठ घातलेले आहे। आता यामध्ये अगोदरच बनवलेले बेसन पिठाचे मिश्रण ओतावे। पहा अशा प्रकारे। आणि यामध्ये मी आणखी 2 चमचे पाणी देखील ओतलेले आहे। कलत्याने अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। पहा अशा प्रकारे हा कांदा आणि बेसन पिठाचे मिश्रण तेलामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करावे की सर्व जिन्नस चांगले एकजीव होतील। इथे आपण पाण्याचा अगदी कमी वापर केलेला आहे, त्यामुळे तेलामध्येच हे पिठले छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। यामुळे हे पिठले लवकर देखील शिजते आणि 3 ते 4 दिवस आरामात टिकते। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटे इथे मी कलत्याने एकसारखे हलवून घेत आहे। पहा अशा प्रकारे। आता या पिठल्यामध्ये आणखी 2 चमचे तेल कढईने सोडावे आणि पुन्हा एकदा कलत्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। तेलामध्ये हे पिठले छान असे फुलले जाते आणि हे बेसन पीठ देखील छान असे मऊसर होते। पहा अशा प्रकारे इथे मी हे पिठले आणखी 1 मिनिटभर कलत्याने व्यवस्थित हलवून घेत आहे। यामुळे काय होते, तेलामध्ये हे पिठले छान असे मुरले जाते आणि पिठले छान शिजते। यावर झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटे वाफवून घ्यावे। नंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा हे कलत्याने अशा प्रकारे हलवून घ्यावे। हे पिठले कढईला थोडेसे चिकटले तरी देखील काही हरकत नाही, कारण हे खाली चिकटलेले पिठले देखील अगदी छान लागते। पहा अशा प्रकारे इथे मी कलत्याने व्यवस्थित हे हलवून घेतलेले आहे। पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर 5 मिनिटे हे वाफवून घ्यायचे आहे। 5 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पहा, या पिठल्याच्या कढईने अगदी थोडेसे तेल देखील सुकलेले आहे। म्हणजे आता हे
हे पिठले छान असे शिजलेले आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. पहा अशा प्रकारे. आता गॅस बंद करून हे पिठले झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यावे. पहा अशा प्रकारे झणझणीत असे हे प्रवासात नेण्यासाठी, तोंडाची चव वाढवण्यासाठी बनवता येईल असा कोरडा झुणका किंवा तेलातील पिठले ते तयार झालेले आहे. भाकरीसोबत हा झुणका खायला अगदी चविष्ट लागतो. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.